आदित्य ठाकरे हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत वरळी मतदारसंघातून. त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी सर्व शिवसैनिक दाखल झाले आहेत. माझ्यासोबत सचिन आहिरे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सचिनजी, आज वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत, संपूर्ण तयारी सुद्धा झाली आहे, कसं पाहताय? कारण आपल्या काही दिवसांमध्ये आता निवडणूक होणार आहे, कशी आव्हानं पेलणार आहेत, कशी आव्हानं समोर जाणार आहेत? नाही, आनंद आहे. आणि विशेषतः 5 वर्षाचा मागोवा घेत असताना एक तरुण सहकारी ज्यांनी या वरळीच्या माध्यमातून या राज्याचा आणि विशेषतः युवकांचं नेतृत्व करण्याचं काम केलं आहे. परत इकडची जनता त्यांना ताकद आणि संधी दिल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास आहे. पण अतिउत्साही नाही आहे. नम्रपणे लोकांसमोर जात असताना 5 वर्ष आम्ही काय केलं आणि पुढच्या 5 वर्ष अजून राहिलेले जे आश्वासन आहेत किंवा जे राहिलेले प्रश्न आहेत त्यालाही सोडवण्यासाठी समर्थपणे याचा प्रतिनिधित्व करण्याचं काम आम्ही करू, अशातले आव्हान करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. मागच्या 5 वर्षांमध्ये खरं तर राजकारणामध्ये अनेक उलथापालथी झाल्या, वादविवाद झाले. अशा प्रकारे पुढची 5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हेच पाहायला मिळणार आहे का? हे मिळू नये म्हणून तर परिवर्तन करायचं आहे. कारण आम्ही आल्यानंतर आम्ही तसेच वागायला लागलो तर लोक आमच्यावर पण बोट टाकू दे, ते आम्हाला बदलायचं आहे. म्हणून हे परिवर्तन पाहिजे. परिवर्तन निवड फक्त एका मतदारसंघापुरता मर्यादित नाही. या राज्यामध्ये हे सत्तेमध्ये परिवर्तन करत असताना वरळीकरांनी ताकद देण्याचं काम आदित्यजींच्या मागे केलं तर देशामध्ये आणि राज्यामध्ये पण ते परिवर्तन युवकांमध्ये घडू शकतं, मुंबईकरांच्या विषयाबाबतीत घडू शकतात, आणि असंख्य विषय आहेत. आणि म्हणून ही महाराष्ट्राची अस्मितेची लढाई आहे. सचिनजी, मागच्या 5 वर्षामध्ये पाहतायत खरं तर तुमचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता सुरुवातीला कोस्टल रोड, त्याच्यानंतर BDD चाळसुद्धा होता, आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय आत्ता या ठिकाणी अनेक प्रकल्प होत आहेत, मात्र त्याला वरळीकरांचा हा विरोधसुद्धा झाला, मच्छीमारांचा विरोधसुद्धा झाला. त्यामुळे आता ही 5 वर्ष विरोधामध्ये असतील, पाठिंबामध्ये असतील, अशा प्रकारे गेली. काय वाटतं पुढील 5 वर्षामध्ये BDD चाळीचा प्रश्न, कोस्टल रोडचा प्रश्न, मच्छीमारांचा प्रश्न, कोळीवाड्यांचा प्रश्न सुटेल का? योगायोगाने सर्व प्रश्न सुटले ज्याचा तुम्ही उल्लेख केला. BDD जायची पुनर्बांधणी सुरुवात झाली आहे. जानेवारीमध्ये पहिल्या टप्प्याच्या लोकांना घरं मिळणार आहे. काही लॉटरी तयार करून स्थानिकांना दुसऱ्या तिसऱ्या फेजमध्ये टाकायचा घाव किंवा डाव या सरकारने केलेले. कोळी बांधवांमध्ये पण गैरसमज निर्माण करून आमचं शासन असताना जे अधिकारी नाही म्हणत होते शासन बदलल्यानंतर हो बोलायला लागले असं भेदभाव तयार करण्याचं काम केलं. पण तुम्ही बघितलं असेल कोळी बांधवाच्या विषयासाठी परवाच्या अडाणीच्या घशात जमीन दिल्यानंतर सर्व कोळी बांधवांना एकत्रित करण्याचं काम आणि विरोध करण्याचं काम त्यांनी आदित्यजींनी केलं. तर असंख्य प्रश्न जे होते त्याला चालना मिळाली. जे झोपडपट्टीच्या जे रखडलेले प्रकल्प होते ते सुरुवात झालेली आहे. ज्यांना भाडे मिळत नव्हते त्यांना भाडे दिलेले.